सुप्रभात विद्यार्थी मित्रों, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। चला कशा आहात? मजे जसं आपण आता रोजच भेटतोय म्हणा, हो की नाही? बर, चला बेटा आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही त्याचे मला उत्तर द्यायची आहे। हा ठीक आहे। हा तर मला सांगा, तुम्ही सर्कस कुणी कुणी पाहिलेला आहे? तुम्हाला वाटत असेल आज मॅडमला काय झालं, मध्येच असं का बरं बोलताय? हा बर, तर ठीक आहे। आता आपला जो पाठ आहे त्याच्याशी संबंधितच मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला तुम्हाला काय होईल, आपल्या पाठाचं नाव समजून येईल। तर मला तुम्ही सांगा, सर्कस कुणी कुणी पाहिलेला आहे? बर, सगळ्यांनीच पाहिलेला आहे। बर, मग काय काय असतं सर्कस मध्ये, कोण कोण सांगणार आहे बेटा? हा सर्कस मध्ये प्राणी असतात, बरोबर आहे, भरपूर प्राणी असतात, हत्ती असतो, हो की नाही? अजून? हा अजून काही जेंट्स किंवा लेडीज, म्हणजे बायका किंवा पुरुष सुद्धा असतात, जे वेगवेगळ्या कसरती करतात, म्हणजेच वेगवेगळ्या काय करतात, एक्सरसाइज करतात, वेगवेगळ्या काय वेगवेगळ्या कसरती करून आपलं मनोरंजन करतात, बरोबर आहे? हा आणि त्याच्यानंतर खूप प्राणी असतात, वाघ असतो, तो पण खूप वेगवेगळ्या कसरती करून आपल्याला काय करतात, ते आपलं मनोरंजन करतात, बरोबर आहे, हो की नाही? हा तर बरं, अजून काय असतं बेटा सर्कस मध्ये? हा सर्कस मध्ये अजून कोण असतो जो आपल्याला हसवतो, जो आपल्याला आपली मजा, म्हणजे आपल्याला खूप हसवण्याचा प्रयत्न करतो, आपलं मनोरंजन करतो, कोण असतो? हा हा बरोबर आहे, कोण असतो? जोकर असतो। यस व्हेरी गुड, कोण असतो? जोकर असतो। की तो आपल्याला काय करतो माहिती का, त्याच्या वेगवेगळ्या हावभावानुसार, त्याच्या वेगवेगळ्या ऍक्शन, त्याच्या वेगवेगळ्या कृतीनुसार तो आपल्याला काय करतो, हसवण्याचा प्रयत्न करतो, खूप हसवतो, हो की नाही? बरोबर आहे, जोकर पण असतो, म्हणजे सर्कस मध्ये हे सगळे जण असतात, बरोबर आहे? हा तर हे सर्कस मध्ये सगळे जण असतात। मग बेटा आता जोकर असतो, जोकराची महत्वाची भूमिका सर्कस मध्ये असते, कशाची? कारण तो आपल्याला वेगवेगळ्या ऍक्शन्स, म्हणजे कृती करून, वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करून, काही जोक्स करून, काहीही करून आपल्याला तो हसवतो, आणि आपल्या लहान मुलांना तो जोकर खूप आवडतो, बरोबर आहे? खूप आवडतो। हा तर मग आज जो आपण पाठ पाहणार आहोत तो पाठ आहे, आपल्या पाठाचं नावच काय आहे, विदूषक। काय आहे? विदूषक। मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, विदूषक असं म्हणतो, आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतो बेटा त्याला, जोकर, बरोबर आहे। आपण जो पाठ पाहणार आहोत त्याचं नावच काय आहे, विदूषक। हा मग आपण आता कोणता पाठ क्रमांक, पाठ क्रमांक पाचचाच भाग आहे, कोणता, विदूषक। हा विदूषक म्हणजेच काय, जोकर, आपण इंग्रजीमध्ये त्याला जोकर असे म्हणतो, पण मराठीमध्ये काय म्हणतात, विदूषक असं म्हणतात, बरोबर आहे? सगळे खुश झाले आहे की नाही विदूषकाचं नाव काढल्यावर? मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच खूप विदूषक आवडत असतो, आणि खरं तर तुमच्या लहान मुलांना तर खूपच आवडतो, कारण तो काय करतो, आपल्याला हसवतो, आपल्याला वेगवेगळ्या ऍक्शन्स करून दाखवतो, आणि त्याचा वेश पण बेटा बघा तुम्ही, तुम्हाला माहित आहे जोकरचा वेश कसा असतो, त्याला टोपी असते, कमरेला पट्टा लावलेला असतो, अजून काय असतो, त्याचे कपडे थोडेसे वेगळेच असतात जे आपल्याला खूप आवडतात, आणि तो इतक्या मस्त मस्त ऍक्शन्स करतो, इतके इतके वेगवेगळ्या कृती करतो, त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला खूप हसायला येतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला जोकर, सगळ्या लहान मुलांना जोकर खूप आवडतो, हो की नाही? बरोबर आहे। हा तर आपण जो आज पाठ पाहणार आहोत बेटा, तो हाच पाठ पाहणार आहोत, कोणता, विदूषक, म्हणजेच काय, जोकर। हा आपला जो पाठ आहे तोच या विदूषकाच्या संबंधितच आहे, म्हणजे जोकराशी संबंधित आहे, आणि तो आपण पाठ पाहणार आहोत, ठीक आहे? मग सगळ्यांनी काय करायचं आहे, पान क्रमांक 22 काढायचं आहे।